पैठण तालुक्यातील अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे झालेल्या सर्व पिकांची नुकसान भरपाईचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट न ठेवता तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पैठण तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आली आहे. पैठण तालुक्यातील सर्वत्र अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस चालू असून यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेली पिकं ज्यात मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, ज्वारीसह सर्व फळबागा यांचं या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यामुळे शेतकरी सावकारी पाशात अडकण्याची भीती निर्माण झाली. दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक सरसकट पंचनामे तात्काळ करण्यासाठी तलाठी कृषी अधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कारवाई करण्यात येऊन शेतकऱ्यांना कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट न ठेवता सरसकट नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. आज अतिवृष्टी महाराष्ट्रात झालेली असताना सुद्धा सरकार शेतकऱ्याकडे बघायला तयार नाही. नेते सत्ता स्थापनेत गुंतलेले आहेत आणि आज शेतकऱ्याकडे कुणीही बघायला तयार नाही. अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याची संपूर्ण पूर्ण माला उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून त्यांना शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणं गरजेचं आहे. आज जर आर्थिक मदत जर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. आज आत्महत्याग्रस्त शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर आहे. आज जर सरकारने त्यांच्याकडे बघितलं नाही आणि सरसकट अतिवृष्टीची मदत दिली नाही तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद आम्ही पुकारणार आहोत.